नवतरुण मित्र मंडळ पिंपळदरी यांच्याकडून भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन। मल्लिकार्जुन जिते संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी। भावेश भोसले सर्वोत्कृष्ट खेळाडू तर मिथुन वांद्रे पब्लिक हिरो म्हणून यांची निवड। महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। नवतरुण मित्र मंडळ पिंपळदरी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते। नवनिर्माण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे सामने खेळवण्यात आले। या सामन्यांसाठी एकूण 32 संघांनी प्रवेश घेतला होता। यामध्ये मल्लिकार्जुन जिते या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर नवजीवन स्पोर्ट्स टाकी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला। यामध्ये भावेश भोसले यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली। या कबड्डी सामन्यासाठी अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। स्वराज लाइव्ह साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड। आपण या ठिकाणी पिंपळदरी या ठिकाणी उभे आहोत। नवतरुण मित्र मंडळ पिंपळदरी आयोजित कैलासवशी रोहन जाधव यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी कबड्डी सामने भरवले जात आहेत। आणि या सामन्यामध्ये आपण बघितलं तर साळाबादप्रमाणे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे सामने भरवतात। आणि जो कैलासवशी रोहन जाधव जो आपल्यातून निघून गेला त्याचं या ठिकाणी अपघाती निधन झालं आणि त्याच्या सन्मानार्थ या ठिकाणी या सामने झालेले आहेत। अतिशय रोहन आपला अतिशय चांगला प्लेअर या ठिकाणी होता, कबड्डी चांगला खेळायचा। विविध गावामध्ये ज्या त्यांचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, खेळांचे कार्यक्रम असतील, अशा प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता आणि त्याची आठवण या ठिकाणी ह्या सगळ्या मित्रमंडळाला दाटून येते। आणि त्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी या कबड्डीचे सामने या ठिकाणी भरवलेले आहेत। या सामन्याचा सगळ्यात अतिशय सिंहाचा वाटा म्हणाल तर सन्माननीय आमदार भरेश गोगावले साहेब, कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांनी या ठिकाणी चांगला हातभार या ठिकाणी लावलेला आहे। त्याप्रमाणे मान्यवरांनी त्यात खारीचा वाटा उचललेला आहे आणि अशा प्रकारचे या ठिकाणी सामने आपण अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे। कॅप्टन, ग्रामस्थ आणि सगळे पंच अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी भूमिका बजावत आहेत आणि ह्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सळवक्याचं वातावरण या ठिकाणी आपण नेहमी बघत असतो आणि याप्रमाणे या कबड्डीचे सामने आपण या ठिकाणी बघत आहात। एक वेगळं चैतन्य म्हणजे आपण या पिंपळदरी म्हटलात तर एक वेगळ्या प्रकारची एक ऐतिहासिक परंपरा या ठिकाणी आहे की आपण बघत आहात की असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी कबड्डी या दुर्गम भागात अतिशय चांगल्या प्रकारचे भरवले जातात आणि या असोसिएशनमुळं अतिशय भरभराटी या सामन्यांना येत आहे आणि या असोसिएशनमुळे या कबड्डीची ओळख वेगळ्या एक जिल्हास्तरीय स्तरावर राज्यस्तरावर होत आहे आणि निश्चितच त्यांचं त्या असोसिएशनचं पण अभिनंदन करता येईल या ठिकाणी। या ठिकाणी एवढंच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघू शकता की आमच्या गावामध्ये नवतरुण मित्रमंडळ पिंपळदरी चषक आयोजित केलेला आहे। त्याचं कारण असं की आमच्या गावातील एक तरुण रोहन उर्फ नामू जाधव याचं गेल्या वर्षी अकस्मात निधन झालेलं आहे, अपघाती निधन। तरी त्याच्या स्मरणार्थ ठेवण्याचं कारण असं की तो आमच्या गावातील एक उत्कृष्ट कबड्डीपटू होता। इतरही क्रीडा क्षेत्रामध्ये इतरही गेममध्ये त्याचा चांगला गेम होता, तरी त्याच्या स्मरणार्थ एक आठवण राहावी म्हणून गेल्या वर्षी निधन झालं। ह्यावर्षी त्याच 5 तारखेला आम्ही एक स्पर्धा भरवलेल्या आहेत। तरी आलेल्या सर्व संघांचे नवनिर्माण कबड्डी असोसिएशन बिरवाडी विभाग यांच्या मार्फत हा स्पर्धा भरवलेला आहे, चौरंगी कबड्डी स्पर्धा। तरी आलेल्या सर्व संघांचे व इतर गावातील मान्यवरांचे, प्रतिष्ठित नागरिक यांचे सर्वांचे आभार।